अच्छे दिन काय असतात हे बघायचं असेल तर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतात जायला हवं. शेतामध्ये मजुरीसाठी येणाऱ्या मजुरांचा काय थाटबाट आहे हे बघून तुम्ही चक्रावून जा. चला तर मग जाऊयात, फेरफटका मारूयात द्राक्ष बागायतदारांच्या शेतात. साहेबासाठी येणाऱ्या कारचा जमाना गेला. आता मजुरांसाठी येते आलिशान कार. फळबाग काम करणाऱ्या मजुरांना अच्छे दिन. एक काळ असा होता की केवळ एखाद्या साहेबाला नेआण करायला मोटार गाडी असायची, पण काळ बदलला. शेतामध्ये शेतमजुरांची कमतरता भासू लागल्यानं मजुरांना कामावर नेआण करण्यासाठी बागायतदार शेतकरी मजुराच्या दारात आलिशान कार घेऊन जात असल्याचं चित्र आज बघायला मिळत आहे. मजुरांच्या गरजेनुसार त्यांना महत्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शेतमजुरांना पिण्यासाठी जार मधलं पाणी, दोन वेळेचा गरमागरम चहा बागायतदारांकडून दिला जातोय. श्रीगोंदा तालुक्यातल्या लोणी व्यंकनाथ गावातले द्राक्ष फळबाग शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी फळबाग कामासाठी बाहेरून मजूर आणले. यावेळेस आमच्याकडे आलेले जे मजूर आहेत ते गुजरात राज्यातील आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बाउंड्रीवरचं हे मजूर आहे. हे आदिवासी समाजातील लोक आहेत, परंतु या ठिकाणी ते काम अत्यंत उत्कृष्टपणे करत आहेत. या मजुरांच्या गटामध्ये 16 मजूर आहेत. द्राक्ष आणि डाळिंब शेतात काम करणं हे अतिशय कसरतीचं असतं आणि ही कामं परप्रांतीय मजूर धोका पत्करून करतात. आम्ही तिकडे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून तिकडनं आलो. ते बागाची कामं घेतो. चांगलं आहे इकडे राहायला, बिहायला सोय आहे चांगली. आणि ते पैसे आम्हाला ते अंगावर भेटतात, म्हणजे हाजीर बिजरी काही आम्ही नाही करत असे. कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये नेहमी सांगतात, शेतमजूर चार चाकी गाडीतून येईल, त्याची व्यवस्था चोख करावी लागेल. लोणी व्यंकनाथ या गावातले हे मजूर बघितले तर नक्कीच मजुरांना आता अच्छे दिन आलेत असं म्हणायला हरकत नाही. सचिन अग्रवाल, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर.